हॅलो वे ऑप्टिक्स या आपल्या सातव्या चॅप्टरचं आजचं हे दहावं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत मेथड्स फॉर ऑप्टेनिंग कोअरण सोर्सेस आणि यातली पहिली जी मेथड आहे ती आहे लॉईट्स मेथड आणि त्यानंतर आपण बघणार आहोत फ्रेशनेल्स बायप्रिझम मेथड आपण बघितले की यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला दोन कोअरंट सोर्सेस लागतात आणि आपण असं तिथे म्हटलंही होतं की हे जर कोहेरंट सोर्सेस आपल्याला ऑप्टेन करायचे असतील तर शक्यतो आपण काय करतो तर एक सिंगल सोर्स घेतो आणि त्या सोर्स पासून जनरेट होणारे दोन सोर्सेस घेतो जे काय असू शकतील तर कोहेरंट सोर्सेस असू शकतील डेफिनेशन मध्ये आपण बघितले कोअरंट सोर्सेस म्हणजे काय असे सोर्सेस जे वेव्स एमिट करतात त्यांच्यामधला जो फेज डिफरन्स आहे तो एकतर झिरो असेल किंवा कॉन्स्टंट असेल अशा वेळेला त्या दोन सोर्सेसना आपण काय म्हणतो कोअरंट सोर्सेस म्हणतो आणि आपण हेही बघितलंय की त्यावेळेला त्या दोनही सोर्सेसच्या वेवची जी फ्रिक्वेन्सी आहे ती सारखी असते सो कोअरंट सोर्सेस म्हणजे काय तेही आपण बघितले आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला कोअरंट सोर्सेसची गरज आहे जेणेकरून आपण शार्प आणि स्टडी इंटरफेरन्स पॅटर्न क्लियर इंटरफरन्स पॅटर्न बघू शकू तर हे दोन कोअरंट सोर्सेस जे आहेत ते आपण ऑप्टेन कसे करतोय याच्यातली जी पहिली मेथड आहे आपण बघणार आहोत ती आहे लाइट्स मिरर आणि पुस्तकामधले जे डिस्क्रिप्शन आहे हे पहिल्यांदा मी तुमच्या समोर ठेवणार पण कदाचित तेवढं सफिशियंट नाही आहे ही मेथड समजून घेण्यासाठी तर त्याच्यासाठी एक थोडीशी ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे पण तत्पूर्वी आपल्याला जे एक परीक्षेसाठी जे लागणारं मटेरियल आहे ते फक्त तुमच्यासमोर सुरुवातीला ठेवतो आणि त्यानंतर थोडंसं आणखीन डिटेलमध्ये मी तुम्हाला लॉईट्स मिरर सांगणार आहे की कशा पद्धतीने हा वर्क करतो तर बघा आपल्या नोट्समध्ये आपल्याला जे लिहायचं आहे ते बघा काय आहे द लाईट फ्रॉम अ सोर्स इज मेड टू फॉल ऍट अ ग्रेझिंग अँगल ऑन अ प्लेन मिरर ॲट शोन इन द फिगर सो असं म्हटलंय की आपल्याला लाईट जो आहे या सोर्स पासून येणारा तो काय करायचा आहे ऍट ग्रेझिंग अँगल त्या प्लेन वरती फोकस करायचा आहे ओके फॉल असं म्हटलं मे टू फॉल म्हणजे याचा अर्थ आहे बघा हा जो काही सोर्स तुम्हाला दिसतो इथे रिअल सोर्स लिहिले इथे आपण रिफ्लेक्शन लिहिले आपल्या पुस्तकामध्ये जे डायग्राम दाखवले त्याच्यामध्ये त्यांनी व्हर्च्युअल सोर्स असं म्हटलंय तुम्ही व्हर्च्युअल सोर्स असं म्हटलं तरी हरकत नाही तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की हा जो वेगळ्या कलरचा एक ब्लॉक दिसतोय हा खरं तर काय आहे तर आपला मिरर आहे आणि ही जी लाईट आहे याच्यावरती फॉल होणार आहे हे याच्यावरती तुम्हाला आहे सगळे रेड लाईनने फॉल झालेले लाईट्स सो अशा पद्धतीने ॲट अ ग्रेझिंग अँगल असं म्हटलंय ग्रेझिंग अँगल म्हणजे ज्याला दुसऱ्या आपण शब्दात ग्लान्सिंग अँगल असं म्हणतो तर आपल्याला माहिती आहे जो इन्सिडेंट रे आहे त्याने नॉर्मल बरोबर केलेला जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणतो तर अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हणतो बरोबर आहे तर हा झाला नॉर्मल बरोबर त्या इन्सिडंट रेने केलेला अँगल बरोबर आहे आणि आपल्याला माहिती आहे जी आता जसं आता आपण या ठिकाणी बघतोय की हा जो मिरर आहे किंवा हा जो सर्फेस आहे होरिझोन्टल सर्फेस आहे बरोबर सो जो इन्सिडंट रे आहे त्याने या होरिझोन्टल सरफेस बरोबर केलेला जो अँगल होईल तो काय असेल थोडक्यात तर क्रेझिंग अँगल किंवा ग्लान्सिंग अँगल म्हणजे थोडक्यात एक गोष्ट आपल्याला सांगता येईल की जो काही तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स तुम्ही म्हणताय तो आणि ग्लान्सिंग अँगल यांची जर बेरीज केली तर तुम्हाला किती मिळेल तर नाईन्टी डिग्री मिळेल सो दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणू शकतो ग्रेझिंग अँगल म्हणजे काय तर नाइन्टी डिग्री मायनस अँगल ऑफ इन्सिडन्स सो तुमच्या लक्षात आलं असेल अर्थात इथे कुठे ग्रेजिंग अँगलचे डेफिनेशन तुम्हाला विचारलेलं नाही फक्त कन्सेप्ट तुमचा क्लिअर व्हावा याच्यासाठी मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलं आणि या ठिकाणी ब्लू लाईन्स आणि रेड लाईन्स असं दिसत आहेत बरोबर आहे सो सम ऑफ द लाईट फॉल्स डायरेक्टली ऑन द स्क्रीन ॲज शोन बाय ब्लू लाईन्स इन द फिगर अँड सम लाईट फॉल्स आफ्टर रिफ्लेक्शन ॲज शोन बाय रेड लाईन्स सो काही जो लाईट आहे तो डायरेक्टली काय होईल स्क्रीनवरती डायरेक्ट जाईल आणि काही रिफ्लेक्शन नंतर बरोबर आणि मग रिफ्लेक्शननी जी काही लाईट तुम्हाला दिसणार आहे आता ते तुम्हाला कळण्यासाठी इथे कलर फक्त चेंज केलेला आहे so, सो त्या पद्धतीने हे फक्त लक्षात घ्या आणि बाजूला इंटरफेरन्स पॅटर्न सुद्धा दाखवलेला आहे आपल्याला थोडक्यातच लक्षात घ्यायचं आहे दोन मेथड कुठच्या असं परीक्षेमध्ये सर्वसाधारणपणे येईल आणि अगदी विचारलं तर हार्डली एक किंवा दोन गुणांसाठी जर प्रश्न असेल तर तुम्हाला काय करायचं दोघांची थोडक्यात माहिती द्यायची आहे सो so, जास्त डिटेलमध्ये आपल्याला इथे पुस्तकामध्ये काही दिलेलं नाही आहे पण थोडंसं स्कोपच्या बाहेर जाऊन तुम्हाला फक्त एक कन्सेप्ट कळावी म्हणून तुम्हाला लॉयट्स मिरर ऍक्च्युअली कसा वर्क करतो मी तुम्हाला दाखवणार आहे पण अर्थात मी पुन्हा मगाशी सांगितलं तसं की तुम्ही फक्त परीक्षार्थी म्हणून हे बघणार असाल तर नक्कीच जे आत्ता मी तुमच्या समोर ठेवतोय तिथपर्यंत उत्तरामध्ये अपेक्षित आहे आणि तुम्हाला जर खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचं की काय आहे तर तुम्ही थोडंसं याच्या पुढे जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे अगदी थोडक्यातच देईन पण ते तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल की लॉईट्स मिररची एक्झॅक्टली मेथड किंवा प्रोसिजर काय आहे ती बघायची असेल तर नक्की बघा अदरवाइज काय करा तर थोडासा व्हिडिओ स्किप करा आणि थेट जा आपल्या पुढच्या आर्टिकलवरती याचं जे सब आर्टिकल आहे प्रेशनल पायप्रिझम त्याच्यावरती जाऊ शकता ठीक आहे तर पहिल्यांदा अजून थोडंसं आपल्याला सांगायचं याच्याबद्दल ते सा सांगून घेऊया डायग्राम जे आहे ती समोर ठेवली आहे आणि आपल्याला असं म्हणायचं द रिफ्लेक्टेड लाईट ऍपियर्स टू कम फ्रॉम अ व्हर्च्युअल सोर्स अँड सो वी गेट द टू सोर्सेस ओके सो व्हर्च्युअल सोर्स म्हणजे काय तेही मी तुम्हाला नंतर जेव्हा मी आणखीन एक्सप्लेन करणार आहे तेव्हा हो व्हर्च्युअल सोर्स तुम्हाला सांगेनच ओके सो so लक्षात तुम्हाला काय ठेवायचं की जो काही रिफ्लेक्टेड लाईट आहे तो व्हर्च्युअल सोर्सपासून येतोय असं वाटतं आणि मग अशा पद्धतीने आपल्याला दोन सोर्सेस मिळतात म्हणजे याचा याचा अर्थ असा आहे डायग्राममध्ये पण तुम्हाला दिसतं बघा रिअल सोर्स आहे आणि इथे मी तुम्हाला म्हटलं तसं पुस्तकामध्ये डायग्राममध्ये जिथे रिफ्लेक्शन लिहिलं आहे पुस्तकामध्ये त्याला व्हर्च्युअल सोर्स असं म्हटलंय याचा अर्थ एकच रिअल सोर्स आणि त्याच्यापासून दुसरा एक व्हर्च्युअल so, सोर्स तयार होतो आणि म्हणून अशा प्रकारे हे दोन सोर्सेस तयार झालेले आहेत असं म्हटलंय दे आर डिरायवड फ्रॉम अ सिंगल सोर्स अँड हेन्स आर क्वयरंट सो एकच खरं तर एक सोर्स वापरला आहे तुम्ही आणि नंतर जे तुम्हाला दोन दिसत आहेत त्यातला एक रियल आहे आणि एक व्हर्च्युअल सोर्स आहे अशा पद्धतीने दोन सोर्सेस आहेत पण त्या अर्थातच एकाच सोर्स ऑफ लाईट पासून जनरेट झालेले असल्यामुळे ते काय असणार आहेत तर तुम्हा क्वयरंट असणार आहेत ओके आणि जो काही इंटरफेरन्स पॅटर्न आहे तो आपल्याला बाजूच्या डायग्राम मध्ये दिसतोय सो त्यांनी फक्त मेन्शन करून so, ठेवले द इंटरफेयर अँड अँड इंटरफेअरन्स पॅटर्न इज ऑप्टेंड ऍज शोन इन द फिगर आणखीन मग जे an खीन तुम्हाला मी म्हटलं ते लक्षात ठेवा काय म्हटलं बघा नोट दॅट इवन दो वी हॅव शोन द डायरेक्ट अँड रिफ्लेक्टेड रेज बाय ब्लू अँड रेड लाईन्स द लाईट इज मोनोक्रोमॅटिक हैविंग अ सिंगल वेव्ह लेंथ सो तुम्हाला फक्त डिफरन्शिएट व्हावेत की डायरेक्ट रे कुठचे आहेत आणि रिफ्लेक्टेड रेज कुठचे आहेत म्हणून ते ब्लू आणि रेड लाईन्सने दाखवलेले आहेत याचा अर्थ त्यांची फ्रिक्वेन्सी किंवा वेवलेंथ ही जी आहे ती वेगळी आहे असं समजू नका इथे असं म्हटलंय द लाईट इज मोनोक्रोमॅटिक हॅव्हिंग अ सिंगल वेव सो फक्त डिफ्रेन्शिएट होण्यासाठी फक्त आपण कलर वेगळे वापरलेत याचा अर्थ असा नाही की त्याच्या वेवलेंथ वेगळ्या आहेत सो दोघांचे वेवलेन काय असणार आहेत सारख्याच असणार आहेत ही गोष्ट सगळ्यात महत्वाची तुम्हाला नोट डाऊन करायची आहे तर वळूया थोडंसं एक्सप्लेनेशन जे मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला सांगतो लॉर्ट्स मिरर एक्झॅक्टली exactly कशा पद्धतीने काम करतो तर हे बघा एस वन हा एक आपण सोर्स कन्सिडर करतोय बेसिकली आणि एक आपण सरफेस घेतोय ज्याला आपण प्लेन मिरर म्हणतोय आणि तो आता आपण या ठिकाणी दाखवणार आहोत बघा प्लेन मिरर या पद्धतीने सो रिफ्लेक्शन्स जे आहेत ते मल्टिपल रिफ्लेक्शन्स आपल्याला या ठिकाणी मिळतील एका साईडला आपण एम नाव दिलंय एका साईडला आपण एन नाव दिलंय तर हा जो सोर्स एस वन आहे इथून बघा काय झालंय तर एक रे आपल्याला दिसतोय जो एमकडे गेलाय आणि त्यानंतर काय होईल त्याचं रिफ्लेक्शन होईल आणि मग रिफ्लेक्टेड जो रे आहे तो तुम्हाला दिसतोय बघा स्क्रीनवरती इथे या ठिकाणी जातोय बरोबर आहे आणि मग तुमच्या हे लक्षात येईल की याचं जसं रिफ्लेक्शन झालं या एस वन या सोर्स पासून तसंच हा जो पॉईंट आहे हा आपण या ठिकाणी जोडलाय ऍक्च्युअल कंडिशन काय आहे हा डायरेक्ट गेलेला आहे इथे आणि हा इकडून आलेला हा रिफ्लेक्ट होऊन इकडे गेलेला आहे बरोबर आहे सो डायग्राम मध्ये जोडलेलं दिसते तसंच हा एस वन पासून या एन या सरफेस पर्यंत गेला म्हणजे एन या पॉइंट पर्यंत गेला बरोबर आहे या तुमच्या प्लेन मिररच्या आणि इथून याचं सुद्धा रिफ्लेक्शन झालं बरोबर आहे सो एस वन पासून एन पर्यंत आला रे त्याचं रिफ्लेक्शन झालं या ठिकाणी आणि मग तो एन बी गेला खर तर तो या ठिकाणी जेव्हा सरळ जाईल तेव्हा तो इथे जाईल सो इथे रिफ्लेक्शन झाले तो डायरेक्ट इथपर्यंत गेला आणि हा इथे गेला आता आपण काय करतोय बघा एम पासून एक लाईन आपण एक्सटेंड केली आणि एन पासून एक लाईन एक्सटेंड केली आणि याचा जो इंटरसेक्शन आहे इथे जो पॉईंट आपल्याला मिळतोय त्याला आपण नाव देऊया एस वन डॅश आणि हाच आपला काय आहे तर व्हर्च्युअल सोर्स आहे हे लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात हे जे रेज इकडून जात आहेत हे रेज या सोर्स पासून जात आहेत असं आपण बघतोय आपल्याला असं वाटतंय की हा एक काहीतरी सोर्स आहे आणि इथूनच हे चाललेत दोन्ही असं आपल्याला दिसतं आणि मग हे जे दोन सोर्सेस आहेत एक रियल सोर्स आहे आणि एक इमॅजिनरी किंवा व्हर्च्युअल सोर्स आहे आणि मग आपल्याला इथे इंटरपेन्स पॅटर्न मिळतो पण या प्रयोगामध्ये काय होतं की जो काही सेंट्रल पॉईंट तुम्हाला दिसतोय खरं तर तर हा पॉइंट जो ओ दिसतोय मी तुम्हाला हायलाईट करून दाखवतोय हा ऍक्च्युअल कंडिशनमध्ये डार्क फ्रिंज मिळणार आहे लक्षात घ्या म्हणजे आपण ज्या वेळेला दुसऱ्या प्रयोगाकडे येऊ किंवा बायप्रिझम एक्सप्रिमेंट जाऊ प्रत्यक्षामध्ये प्रेशनल बायप्रिझम त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की जो सेंट्रल पॉईंट असतो तो ब्राईट असतो म्हणजे या प्रयोगामध्ये सेंट्रल फ्रिंज जी आहे ती काय असते डार्क फ्रिंज असते म्हणजे एरवी जेव्हा आपण इंटरपेरियन्स पॅटर्न बघितला होता तिथे आपण असं बघितलं होतं की ओ हा पॉईंट जो आहे जो सेंट्रल असतो तो सेंट्रल ब्राईट असं आपण म्हणतो तर या कंडिशनमध्ये आपल्याला डार्क फ्रिंज मिळते आणि आपल्याला पॅटर्न जो आहे तो इन्वर्टेड मिळतो थोडक्यात तर यानंतर बघूया प्रिजनल बायप्रिझम एक्सप्लेन किंवा प्रेशनल बायप्रिझम मेथड असं म्हणूया पाहिजे तर लक्षात घ्या बायप्रिझम म्हणजे दोन प्रिझम आहेत आणि दोन प्रिझमच्या कॉम्बिनेशनने हा बायप्रिझम तयार होतो खरं तर इथे काय म्हटलं बघा अ बायप्रिझम इज अ प्रिझम विथ वर्टेक्स अँगल ऑफ नियरली वन एटी डिग्री सो so, वर्टेक्स अँगल त्याचा जवळपास वन एटी डिग्री आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचे जे तिन्ही कोण आहेत ऍक्च्युअली त्याची बेरीजच एकशे ऐंशी डिग्री असते बरोबर आहे एकशेऐशे अंश असते इट कॅन बी कन्सिडर्ड टू बी अ मेड ऑफ

जे एक्स्ट्राचं एक्सप्लेनेशन म्हणतोय ते सांगेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन प्रत्यक्षामध्ये तो कसा असला पाहिजे बायप्रिझम कशी त्याची रचना आहे ते मी तुम्हाला दाखवेन आणि एक्सपिरिमेंटल अरेंजमेंटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक्सपेरिमेंटच्या सेटअपमध्ये काय होतं तर जो बायप्रिझम आहे तो आपल्याला काय करावा लागतो तर जी स्लिट आहे तिला आपण तो थोडासा पॅरल सेट करतो आणि मग जो आपला मोनोक्रोमॅटिक लाईट आहे तो त्या स्लिटमधून पास होतो ज्या स्लिटचं नाव एस आहे फिगर असं म्हटलंय तर फिगर तुम्हाला मी त्यानंतर दाखवणार आहे बायप्रिझमचे जे दोन भाग आहेत ते बघा म्हटले द टू हाल्स ऑफ द बायप्रिझम असं म्हटलंय सो so, बायप्रिझमचे जे दोन भाग आहेत मग असं तुम्हाला म्हटलं तसं दोन प्रिझम पासून जे तयार सो दोन पार्टिशन मध्ये आपण असं डिफाईड करू शकतो हे खरं तर बायप्रिझम दे फॉर्म द व्हर्च्युअल इमेजेस एस वन अँड एस टू दिस आर करंट सोर्सेस हॅव्हिंग ऑप्टेन फ्रॉम अ सिंगल सेकंडरी सोर्स एस सो इथे लक्षात घ्या काय आहे ते मग मध्ये आपण असं बघितलं होतं लॉइट्स मध्ये की एक सोर्स जो आहे त्याच्यापासून एक व्हर्च्युअल सोर्स तयार केला होता आपण बरोबर जो तयार होतो ॲटोमॅटिकली म्हणजे आपण तयार करत नाही आपल्याला असा भास होतो की तोच लाईट सोर्स आहे आणि म्हणून त्याला आपण व्हर्च्युअल सोर्स असं म्हणतो बरोबर आहे सो व्हर्च्युअल म्हणजे आभासी सो तुम्हाला त्याचा आभास होतो की हाच जणू काही दुसरा सोर्स आहे असं बरोबर आहे म्हणजे प्रत्यक्षामध्ये एक सोर्स आहे तो रियल आहे इथे काय म्हटलंय की या केसमध्ये एक जो रियल सोर्स असतो त्याच्यापासून दोन व्हर्च्युअल इमेजेस तयार होतात सो दोन व्हर्च्युअल सोर्सेस आहेत दोन्ही सोर्सेस त्या मेन सोर्स पासून दोन व्हर्च्युअल सोर्सेस तयार होतात असा या मधला आणि त्या लॉइट्स मधला फरक आहे हे लक्षात घ्या ओके पुढे काय म्हटलंय दीज आर कोरंट सोर्सेस हॅव्हिंग ऑप्टेन फ्रॉम अ सिंगल सेकंडरी सोर्स एस सो एस या ओरिजिनल सोर्स पासून तयार झालेले दोन व्हर्च्युअल सोर्सेस म्हणजे काय असणार आहेत तर एस वन आणि एस टू असणार आहेत ओके सो तुमच्या फरक लक्षात आला असेल फ्रिजनल बायोप्रिझम मध्ये काय आहे आणि आपण जो सुरुवातीला बघितला लॉइडस मिर याच्यामध्ये तर मग जसं मी तुम्हाला म्हटलं होतं इंटरफेरन्स पॅटर्नच्या बाबतीत सुद्धा काय होणार आहे जो मिडल आहे सेंट्रल पॉईंट आहे तो ब्राईट आहे अशी केस कशात असणार आहे तर आत्ताच्या या प्रेशनल बाय प्रेझनल एक्सपोरमध्ये आणि तिथे आपण बघितलं होतं की आपल्याला आप जो सेंट्रल पॉईंट मिळतो किंवा जी फ्रिंज मिळते ती काय मिळते तर डार्क फ्रिंज मिळते हे आपण बघितलं होतं आणि पुन्हा आपण असं बघितलं होतं की जो ओ पॉइंट होता त्याच्या फक्त अप्पर पार्टमध्येच आपल्याला काय मिळणार आहे तो पॅटर्न मिळणार आहे आणि इथे आपल्याला त्या तो जो ओ पॉइंट होता त्याच्या अप्पर साइडला आणि लोअर साईडला दोन्ही साईडला आपल्याला काय मिळणार आहे तर इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार आहे बरोबर आहे सो so, कम्पॅरिझन सुद्धा कदाचित तुम्हाला विचारलं जाऊ शकेल असं या ठिकाणी वाटतंय कदाचित दोन फरकाचे मुद्दे जर विचारले तर तुम्ही सांगू शकता काय काय फरकाचे मुद्दे आहेत ते त्यानंतर डायग्राम तुम्हाला दाखवतो आणि मग आपण पुढे जाऊन थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन बघूया अर्थात डायग्राम जी पुस्तकात ते तुमच्यासमोर मी ठेवणारच आहे ही तुम्हाला ड्रॉ करायची जर परीक्षेमध्ये विचारली गेली तर बरोबर आहे सो ती डायग्राम फक्त तुमच्यासमोर ठेवतो इथे काय म्हटलं बघा तर टू वेव्स कमिंग फ्रॉम एस वन अँड एस टू खरं तर इथे एस वन लिहायचा राहिला आहे बघा फ्रॉम एस वन अँड एस टू इंटरफेअर अँड फॉर्म इंटरफेअरन्स फ्रिंजेस लाईक दॅट इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट इन द शेडेड रिजन शोन इन द फिगर सो ज्या वेव्स कमिंग फ्रॉम एस वन अँड एस टू आहेत त्या काय होतात इंटरफेअर होतात अँड दे फॉर्म इंटरफेअरन्स फ्रिंजेस जसं आपण यंग डबल स्लिट एक्सप्रिमेंटमध्ये बघितलं होतं ओके okay? आणि हे स्मॉल डी कॅपिटल डी वगैरे हे सगळं तुम्हाला दिसतंय सुपर पोझिशन रिजन जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय सो so, इथपर्यंतच आपल्याला जी माहिती होती ती आपल्या पुस्तकामध्ये दिली होती स्कोप आपल्या पुस्तकाचा इथला संपला असला तरी मी तुम्हाला सांगितलं होतं तसं की ॲक्च्युअल कंडिशनमध्ये याचं वर्किंग कसं चालतं हे मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवतो बघा त्याच्यावरती नजर फिरवा जर तुम्हाला हे फक्त समजून घ्यायचं असेल तर अदरवाइज फक्त परीक्षेपुरतं तुम्हाला बनवायचं असेल उत्तर तर एवढंच सफिशियंट आहे सो so, तुमच्या समोर आहे बघा स्क्रीनवरती बायोप्रिझम तुम्हाला कळण्यासाठी दाखवली रचना वन सेव्हन्टी नाईन डिग्रीचा आपला वर्टेक्स अँगल आहे आणि छोटे उरलेले जे दोन अँगल्स आहेत ते आपण काय केले एक डिग्री जो शिल्लक राहिला होता तो दोन्हीकडे डिवाईड केला झिरो पॉईंट डि झिरो पॉईंट फाईव्ह डिग्री म्हणजे थर्टी मिनिटचे एंगल्स आहेत दोन्ही आणि वर्टेक्स अँगल जो आहे तो आपला एक्झॅक्टली किती आहे वन सेवेंटी नाईन डिग्री आहे आपण मग म्हटलं होतं की वर्टेक्स एंगल हा नियरली वन एटी डिग्री आहे असतो असं म्हटलं होतं सो तुमच्या लक्षात आलं असेल की प्रिझमची रचना कशी आहे आता मी तुम्हाला काय दाखवते बघा तर पुन्हा पुढची जी अरेंजमेंट असणार आहे एक्सपेंटची ती कशी असणार आहे तर हा जो बायप्रिझम आहे हा आपल्याला काय करायचं आहे तर पॅदल ठेवायचं आहे त्या स्लीटला आणि म्हणून आपण एक प्रिन्सिपल ऍक्सेस काढून घेतला आणि स्क्रीन तुमच्या समोर मी ठेवली ही जी उभी लाईन तुम्हाला दिसतीयला आपण नाव देऊया स्क्रीन असं आपण सोर्स एस कन्सिडर करणार आहोत आणि या सोर्स एस पासून रेस कसे बाहेर पडतात ते मी फक्त तुम्हाला दाखवतोय मी आता एक्सप्लेनेशन देत बसणार आहे रिफ्रॅक्शन होणार आहे तुम्हाला माहिती आहे आणि इथपासून जो बी पर्यंत जो आता रे आलाय तो रिफ्रॅक्ट होऊन पुन्हा काय जाईल त्या स्क्रीन जाईल त्याला काहीतरी आपल्याला नाव द्यावं लागेल आपण ई हे नाव देऊया त्याला आणि मग काय होईल हा जसा एक रे तुम्हाला या ठिकाणी दिसतोय तसा एस पासून आणखीन एक रे जाईल तो सीला जाईल आणि सी पासून पुन्हा एकदा स्क्रीनपर्यंत आपण ही जी रेष आहे ती जोडतोय म्हणजे हा रे जो आहे तो रिफ्रॅक्ट होऊन काय होईल सी पासून या स्क्रीनपर्यंत जाईल त्याला आपण पॉईंट नाव देणार आहोत त्या पॉईंटला एफ असं आणि त्यामुळे सी एफ हा आणखीन एक रे तुम्हाला या ठिकाणी दिसेल हे तुमच्या इझिली लक्षात येईल ओके फार काही किचकट असा कन्सेप्ट नाही आहे त्यामुळे फार अवघडही नाही समजण्यासाठी तर बघा एस पासून बी पर्यंत आणि बी पासून ई पर्यंत असे दोन रेज गेले रिफ्रॅक्शन झाले इथे कशामुळे बायप्रेझमुळे बी जाले, जाले, तो तो ल, तो तो या पॉईंटला झाले सी या पॉईंटला झाले बरोबर आहे एक रे जो आहे तो तुम्हाला सरळ आलेला दिसतोय बघा एचं थोडंसं पुढे तुम्हाला दिसत असेल आणि इथे ही डॉटेड लाईन आहे सो इथपर्यंत जो आहे जो इथून हा एक रे आपण इथे या स्क्रीनवरती ड्रॉ करतोय आणि इथपासून दुसऱ्या साईडला पण एक ड्रॉ करून टाकूया आणि अशा पद्धतीने हे दोन रेज आपल्याला मिळालेत बघा वरती आपण त्याला एक्स नाव दिले आणि खाली जो पॉईंट आपल्याला मिळालाय त्याला आपण वाय नाव दिले आता तुमच्या इथे लक्षात येईल बघा बी पासून ए पर्यंत ई पर्यंतचा हा जो रे आहे हे आपण जॉईन केलेत बघा कुठले कुठले तर हा वायकडे आलेला आणि हा आणि इथे व्हर्च्युअल सोर्स तयार होतो एस वन तसाच हा एक्सकडून आलेला रे आणि हा सी एफ हा रे हे मागच्या साईडला जर रिव्हर्समध्ये आपण एक्सटेंड केले जे डॉटेड लाईनने आपल्याला दाखवायचं जसं एस वन दाखवलं तसंच हे जर आपण ने रिवर्स घेतले तर आपल्याला हे एस टू असा हा एक पुन्हा एक इमॅजिनरी सोर्स किंवा व्हर्च्युअल सोर्स आपल्याला मिळेल सो एसपासून हे जे दोन्ही सोर्स तयार होतात ते कोयरंट सोर्सेस असतात हे आपल्याला लक्षात आलं असेल कारण ते सेम सोर्सपासून तयार झालेले आहेत आणि मग आपल्याला मध्ये अशा पद्धतीने एक रिजन तयार झालेला मिळतो आणि तो जो आहे त्याला सुपर पोझिशन रिजन असं म्हटलंय आणि इंटरफेरन्स रिजन असं काही ठिकाणी म्हटलेलं असतं काही ठिकाणी इंटरफेरन्स पॅटर्न असं म्हटलेलं असतं खरं तर मायक्रोस्कोपच्या थ्रू आपण हा ऑब्झर्व्ह करणार असतो जो काही इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला मिळतो तो आपण या मायक्रोस्कोपच्या साह्याने आपण बघतो आणि हे जे अंतर आहे आपण बघितले आपल्या डायग्राममध्ये त्याप्रमाणे हे डी अंतर असतं आणि जे दोन सोर्सेस आहेत इमॅजिनरी सोर्सेस आता ऍक्च्युली व्हर्च्युअल सोर्सेस ते जे अंतर आहे ते स्मॉल डी आहे तर याच्या पुढे जाऊनही मी तुम्हाला हे सांगू शकतो की हे जे स्क्रीन आहे आणि हे जे सोर्सेस आहेत इमॅजिनरी सोर्सेस किंवा व्हर्च्युअल सोर्सेस याच्यामधले जे अंतर आहे कॅपिटल डी हे तो जो ऑप्टिकल बेंच आहे त्याच्यावरती मार्क केलेली एक स्केल असते जसं आपण सोनोमीटरमध्ये बघतोय की ज्या पद्धतीने ती पट्टी जी आहे तिथे मार्क केलेली असते त्या आप पद्धतीनेच आपल्याला इथे या ऑप्टिकल बेंचवरती तशी एक पट्टी मार्क केलेली असते दोन सोर्सेस जे अंतर आहे ते तुम्हाला मोजता येणार नाहीच आहे कारण की ते इमॅजिनरी सोर्सेस आहेत ते मग अंतर कसं कॅल्क्युलेट करायचं हा वेगळा भाग आहे अर्थात आपल्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख नाही आहे म्हणून अगदी डिटेलमध्ये त्याचं डेरिवेशन कडे मी जाणार नाही डेरिवेशन हा एक आणखीन एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो तुर्ताच मी तुम्हाला जे सांगितलं ते तुमचा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी पुरेसा आहे असं मला वाटतंय सो आजचं होमवर्क तुमच्यासाठी हाच आहे डिस्टिंग्विश बिटवीन लॉईट्स मिरर मेथड अँड फ्रेशनल्स बायब्रिझम मेथड युज फॉर ऑप्टेनिंग कवर सोर्सेस म्हणजे तुम्हाला काय करायचंय तर काय करा एका साईडला लॉयडस मिरर लिहा एका साईडला पर्सनल बायप्रिझम मेथड लिहा आणि यातला फरक तुम्हालाच विचारला आहे मी म्हणजे या मेथडमधला याच्यामध्ये काय होतं आणि त्या मेथडमध्ये काय होतं यातले फरकाचे किमान दोन मुद्दे तुम्ही लिहावं असे अपेक्षित आहे मी तुम्हाला सांगितलेत आत्ता ॲक्च्युली पुस्तकामध्ये हे शोधून मिळणार नाही आहेत जे मी तुम्हाला आत्ता एक्सप्लेन केलं त्याच्यामध्ये मी सांगत गेलो इथे असं होतं याच्यात असं होतं तर फरक जे मी तुम्हाला सांगितलेत किमान दोन फरक तुम्ही लिहावेत अशी अपेक्षा आहे आणि हाच आजचा तुमचा হোমৱৰ্কে